जीतन राम मांझींना मंत्रिपद मिळालं पण राष्ट्रवादीला नाही. केंद्रातील मंत्रिपदावरून संजय राऊतांचा खोचक टोला, तर संख्याबळानुसार मान सन्मान मिळत असतो. विजय वडेट्टीवार यांनीही राष्ट्रवादीला डिवचलं. बिहार आणि आंध्र प्रदेशनं मदत केल्यानं केंद्रात मोदींचं सरकार येऊ शकलं. शरद पवारांचा मोदींवर हल्ला बोल. मोदी सरकारच्या शपथविधीनंतर आता उत्सुकता खाते वाटपाची, कोणाला कोणतं खातं मिळणार याकडे देशाचं लक्ष. दिल्लीनंतर आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्ताराची चर्चा, पावसाळी अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता. नीट यूजी परीक्षा प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, निकाल रद्द करून फेर परीक्षा घ्या याचिकेत मागणी. जेईई ऍडव्हान्स परीक्षेत देशभरातील 48,248 विद्यार्थी पात्र, दिल्लीचा वेद लाहोटी देशात पहिला, तर मुंबईची द्विजा धर्मेश कुमार मुलींमध्ये पहिली. टी20 वर्ल्ड कप मध्ये भारताचा पाकिस्तानवर विजय, सुरशीच्या सामन्यात भारतानं पाकिस्तानला 6 धावांनी हरवलं. जसप्रीत बुमराह ठरला मॅन ऑफ द मॅच. म्हणून जरांगेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस. सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी जरांगेंचं उपोषण सुरू. सरकारकडून जरांगेंसोबत अद्याप चर्चा नाही. राज्य मंत्रिमंडळाचा पावसाळी अधिवेशनाआधी विस्तार होण्याची शक्यता. राज्य मंत्रिमंडळातील सर्व रिक्त मंत्रिपदं भरली जाणार. पुण्यात रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली. जून महिना संपायच्या आतच वार्षिक सरासरीच्या 41% पाऊस. त्याचप्रमाणे यंदाच्या पावसानं शहरातील जून महिन्याची सरासरी ओलांडली. राज्यात 2 दिवस जोरदार पावसाचे, मुंबईसह उपनगरात 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता. सोलापुरात पावसाची जोरदार हजेरी, शहरातील सखल भागात साचलं पाणी. आसरा चौक, सरस्वती चौक भागात रस्त्यावर पाणीच पाणी. मनमाड नांदगाव भागामध्ये परिसराला पावसानं झोडपला. दमदार पाऊस झाल्यामुळे बळीराजा सुखावला. पैठणमध्ये मुसळधार पाऊस, उकाड्यापासून हैराण लोकांना दिलासा. जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला. मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस, पावसाच्या हजेरीनं बळीराजा सुखावला. पेरणीच्या कामांना वेग राहण्याची शक्यता. शिवसेना युबीटी पक्षाचे आमदार, खासदार, जिल्हा प्रमुखांची आज सेना भवनला बैठक. आगामी लोकसभा आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं बैठक. मनसेची 13 जूनला रंगशारदा बांद्रा इथं बैठक. मनसे नेते सरचिटणीस, मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक. गडचिरोलीमधील गोंडवाना विद्यापीठात 1.46 कोटींचा अपहार. अपहार प्रकरणी 4 लिपिकांना अटक. लिपिकांमध्ये एका महिला लिपिकाचाही समावेश. अकोल्यात आरपीआय गटातर्फे जल्लोष. आठवल्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानं आनंद. फटाक्यांच्या आतषबाजी करत जल्लोष साजरा. अयोध्येत महाराष्ट्र सदनाचा मार्ग मोकळा. सरयू नदीजवळ 2 एकर जागेला मंजुरी. मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती. निवडणूक आयोगाकडून मतदान वेळेत 3 तासांची वाढ. शिक्षक पदवीधर मतदारसंघासाठीच्या मतदान वेळेत वाढ. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 26 जूनला मतदान. मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली. एकाच वेळी विमानाची लँडिंग आणि टेक ऑफ. एकाच रनवेवर आली 2 विमानं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.